सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमित मरगजे आणि आशाच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार खूप झटपट अशी होणारी रेसिपी आणि तिचं नाव आहे एक चीज सँडविच. सो त्यासाठी आपण खूप कमी साहित्य घेतलं, अगदी 5 साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. सो चला आपण साहित्य बघून घेऊया. तर आपण हे चीजची क्यूब घेतला, एक चीज किसून घेतला, हा छोटा क्यूब आहे, 15 रुपयाला मिळतो बाहेर. आणि त्याच्यानंतर आपण घेतला एक टोमॅटो सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस घेतला, जास्त नाही घेतला. मायोनीज घेतलं आहे 1 चमचा. 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेत आणि ऑमलेट घेतलं आहे, बिना मीठ टाकता, फक्त फ्राय केलं आहे, जसं आपण हाफ फ्राय करतो त्या प्रकारेच करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे झटपट सांगतो की अंडे हे मी कसं फ्राय केलं आहे. आपण जसं नॉर्मली फ्राय करतो तसंच फ्राय करायचं आहे. ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं मी, फक्त जो अंड्याचा पिवळा भाग असतो तो व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आणि पूर्ण अंड्यावरती पसरून नीट फ्राय करायचं आहे. जास्त वेळ नाही लागत, फक्त 2 मिनटं लागतात. सो अशा प्रकारे आपण अंडं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण अंड्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. सो मी आता अंड्याचे बारीक तुकडे करून घेतो. तर आता अंड्याचा व्यवस्थित चुरा करून घेतला आहे. सो आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस चालू करायची. या भांड्यामध्ये अंडे टाकून घ्यायचं आहे. आता आपण 1 चमचा मायोनीज घेतला आहे. सो मायोनीज पण आता मिक्स करूया. आता टोमॅटो सॉस टाकू आपण, 1 चमचा घेतला आहे तो. आणि चीज आपण टाकून घेऊया, शेवटची सामग्री. आपण आता सगळं साहित्य एकत्र केलं आहे. सो आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ, व्यवस्थित मिक्स करूया सगळं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर अशा प्रकारे आता आपण हे मिक्स केलं आणि आपली जी मेन स्टफिंग असते ब्रेडच्या मध्ये ती रेडी झाली आहे मित्रांनो. तर आपण ब्रेड स्लाइस घेऊया आता आणि त्याच्यावरती ही स्टफिंग आपण लावून घेऊ. अशी व्यवस्थित पसरवून लावायची. तर आपली मेन स्टफिंग आता लावून झालेली आहे. तर मित्रांनो, आता त्याच्यावरती आपण हा ब्रेड ठेवू, व्यवस्थित दाबायचं जरा आणि हे जरा बाजूला ठेवू आणि या दुसऱ्या ब्रेडला आपण लावून घेऊया. दुसऱ्या ब्रेडवरती पण सेम तसंच लावून घ्यायचं आहे. दुसऱ्यासुद्धा ब्रेडवरती आता स्टफिंग लावून झाली. आता ब्रेड आपण झाकून घेऊ दुसऱ्या ब्रेडने आणि जरा असं प्रेस करू. सो आपले 2 ब्रेड आता तयार झालेत. सो सुरीने एक स्लाईस करायची आपल्याला मध्ये. अशा प्रकारे मध्ये एक सुरीने स्लाईस करायची. तर अशा प्रकारे आपलं एक चीज सँडविच रेडी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे, आतलं स्टफिंग एकदम चीजी वाटत आहे. तर अशा प्रकारे हे लवकर होतं, झटपट होतं. तुम्ही पण करू शकता हे घरच्या घरी आणि मुलांनासुद्धा खायला देऊ शकता. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खाऊ शकतात. सो तुम्ही पण ट्राय करा. सँडविच कसं होतं ते सांगा, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.